हॅलो, माइक टेस्ट. हॅलो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण होम रूल लीग, रौलट ॲक्ट, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड या सगळ्या गोष्टीची डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो आहे अशी आशा करतो. ठीक आहे, एकदा रिफ्रेश करून टाकू, पुढे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ओके ओके, तर मग सगळे रेडी आहात. आजच्या लेक्चरमध्ये पॉईंट टू पॉईंट आपण जात होतो. पहिल्यांदा आपण ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार कसा झाला, त्यानंतर 1857चा उठाव झाला. 1857च्या उठावानंतर जी ईस्ट इंडिया कंपनी होती भारतामधून, तिला काय करण्यात आलं, डावलण्यात आलं, आणि त्या जागेवर फारसा काही बदल झाला नाही. जो क्वीन होती त्यावेळेस इंग्लंडची, त्या राणीचे सगळे हक्क जे आहेत ते भारतावर प्रस्थापित झाले. फारसा फरक पडला नाही. त्यांनी काही अटी नियम वगैरे आपण पाहिलं काल, ते काय सांगितलं होतं काय नव्हतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण होम रूल लीग, रौलट ऍक्ट आणि जालियनवाला बाग हत्याकांड यासंबंधी प्रश्न घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, वेलकम टू MPSC लक्ष यूट्यूब चॅनल. आपल्या चॅनलचं शेड्यूल बघून बघा, बघून घ्या. CSAT आपलं 10 वाजता असतं, दीपक सवार पवार सर घेतात. त्यानंतर 11:30 वाजता स्टेट बोर्ड वरती लेक्चर होतं, डॉक्टर प्रीती राऊत मॅम घेतात. त्यानंतर NCERT 2 वाजता तन्वीर सिंग सर. त्यानंतर 5 वाजता GS पवन सर. त्यानंतर 7:30 वाजता आता हे आपलं चालू आहे PYQ अनालिसिस, मी स्वतः आणि सुमित तट्टे सर रात्री 9 वाजता घेतात. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अनअकॅडमीवरती आपल्या चॅनलवरचे सुमित तट्टे सर, डॉक्टर प्रीती राऊत मॅम आणि मी स्वतः सुयोग कुरळकर लाईव्ह शिकवतो. तर यावरती सुद्धा तुम्हाला जाऊन जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर लक्ष MPSC डॉक्टर प्रीती किंवा सुयोग के हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे डिस्काउंट मिळू शकतो. तर आजचा आपला पाठ होम रूल लीग, रौलट ऍक्ट आणि जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. ओके, राणी एलिझाबेथ. ओके, मुदिता तायडे मॅम नवीन आहे, तर सगळी सगळ्यांचं स्वागत. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पहिला प्रश्न आहे, अर्ल ऑफ रोनाल्ड शाडे. ओके, रोनाल्ड शाडे या व्यक्तीने लॉर्ड कर्झनचं चरित्र लिहिलेलं आहे. तर या चरित्राचं नाव काय होतं? द अर्ली लाईफ ऑफ लॉर्ड कर्झन, मेक हू मेक मॅन हू मेक युरोप, द लाईफ ऑफ लॉर्ड कर्झन की ही वॉज द रूलर. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तुमच्या विचारानं तुम्ही सांगा, तुम्ही जर कधी वाचलं असेल तर. ठीक आहे, अर्ल ऑफ रोनाल्ड शाडे खूप मोठे लेखक आहेत. त्यांनी लॉर्ड कर्झन वरचं चरित्र लिहिलेलं आहे, बायोग्राफी. तर त्याचं नाव काय आहे? हाय शीतल मॅम, पूजा मॅम, सुशांत सर, पवन सर. हा, 11:30 आणि 9:30 नाही होत, तर काही टेक्निकल इश्यूज असू शकतात, होतील ते लवकरच सुरू होतील. श्याम सर, ओके, 4 असं उत्तर येते. ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर उत्तर आहे. द लाईफ ऑफ लॉर्ड कर्झन हे जे पुस्तक आहे हे बायोग्राफी आहे लॉर्ड कर्झनची. कोण लिहिलं हे? अर्ल ऑफ रोनाल्ड शाडे या व्यक्तीनं लिहिलं. येऊ शकतं तुम्हाला पेपरमध्ये द लाईफ ऑफ लॉर्ड कर्झन हे पुस्तक कोणाचं आहे, बायोग्राफी कुणाची आहे आणि कोणी लिहिली, तर अर्ल ऑफ रोनाल्ड शाडे. ओके, हो, ओके ओके. आय एम प्रकाश, प्रकाश काळकर सर स्वागत आहे तुमचं. 3 आहे सर, अगदी बरोबर उत्तर आहे बालाजी सर, वाचलं नाही कधी. तर आता बघा, लॉर्ड कर्झन बद्दल आपण थोडस बघून घेऊ. लॉर्ड कर्झन यांचा कार्यकाळ बघा, 1898 ते 1905. भारतातील सगळ्यात कुप्रसिद्ध, म्हणजेच ज्यांचा राग सगळ्यांना येतो अशा प्रकारचे व्हाईसरॉय होते भारताचे. त्यानंतर रोनाल्ड या व्यक्तीने लॉर्ड कर्झनचं आत्मचरित्र लिहिलं, आताच बघितलं आपण द लाईफ ऑफ लॉर्ड कर्झन. आणि गोपाल कृष्ण गोखले यांनी यांना आधुनिक भारताचा औरंगजेब असं म्हटलं होतं लॉर्ड कर्झनला. ओके, ठीक आहे, थँक्स फॉर न्यू इन्फॉर्मेशन सर, इट्स ओके मॅम, थँक्यू प्रमिला मॅम. तर गोपाल कृष्ण गोखले यांनी आधुनिक भारताचा औरंगजेब असं कोणाला म्हटलं? तर लॉर्ड कर्झनना म्हटलं. केंद्रीय गुप्तचर व्यवस्थेची स्थापना केली होती, CBI, वी नो अबाउट दॅट. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ची स्थापना जी आहे ती लॉर्ड कर्झन यांनीच केली होती. त्यांच्याच काळात बंगालची फाळणी झाली होती. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल 1905-6 दौर. त्यानंतर 1899 मध्ये भारतीय टंकलेखक आणि मुद्रण व्यवस्था अधिनियम पारित करण्यात आला. त्याद्वारे पाऊंडला, म्हणजेच जे चलन होतं पाऊंड नावाचं, त्याला मान्यता देण्यात आली आणि 1 पाऊंड = 15 रुपये हे चलन हे लॉर्ड कर्झनच्या काळात सुरू झालं होतं. त्यानंतर 1901 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा जाती आधारे जनगणना करण्यात आली होती. ओके,
ओके 1904 चा युनिव्हर्सिटी ऍक्ट सुद्धा आला होता. त्यानंतर बघा ओके 1904 मध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट पारित करण्यात आला. या कायद्याने सरकारी नियंत्रणामध्ये वाढ झाली. त्यानंतर 1902 मध्ये अँड्र्यू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस खात्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पोलीस आयोगाची स्थापना करण्यात आली होती लॉर्ड कर्झनच्या काळात. 1904 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोगाची, अगदी बरोबर, कोणी सांगितलं? आदित्य मालवाळकर, अगदी बरोबर उत्तरले. रेग्युलर लेक्चर अटेंड करतो सर, पण मला खूप नोट्स पाहिजे सर रिव्हिजनसाठी, प्लीज नोट्स द्या ना सर. ओके, लवकरच ही माहिती, कालचं लेक्चरची नोट्स मी पाठवलेली आहे सरांना, तुम्हाला लवकरच मिळून जातील. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लेक्चर झाल्यानंतर बघू शकता. तर थॉमस रॅले आयोग यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोगाची 1904 मध्ये यांच्या स्कारदा हे झाली, स्थापना झाली. सर अँटनी मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची स्थापना सुद्धा यांच्याच काळामध्ये झाली होती. ओके सर, नोट करायला वेळ, ओके नोट करायला वेळ देत जा. ओके ओके ठीक आहे. 1606 मध्ये, ओके आय थिंक ही 1806 आहे, ओके 1906 आहे, सॉरी 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कर्झन, लॉर्ड हार्डिंग दोन, लॉर्ड चेम्सफर्ड की लॉर्ड मिंटो सेकंड? या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे तुम्हाला. मॅकडोनॉल्ड फॅमाइन कमिशन, अगदी बरोबर जयश्री मॅम. रॉबर्टसन रेल्वे कमिशन, अगदी बरोबर. 90 पीपल्स जॉईन्ड अस, इट्स व्हेरी इन्स्पायरिंग अँड व्हेरी पॉझिटिव्ह थिंग फॉर अस. ओके, ऑप्शन नंबर 4 ज्यांनी दिलं अगदी बरोबर उत्तर आहे, लॉर्ड मिंटो. 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, त्यावेळेस कोण होते व्हाईसरॉय भारताचे? लॉर्ड मिंटो सेकंड होते. तर लॉर्ड मिंटो यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघू. 1905 ते 1910 हा जो आहे तो यांचा कार्यकाळ आहे. वंगभंग आंदोलन तसेच स्वदेशी आंदोलन याची सुरुवात यांच्याच काळामध्ये झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 मध्ये ढाक्याला. बघा, तुम्हाला क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये विचारू शकतात, वंगभंग आंदोलन, स्वदेशी आंदोलन, मुस्लिम लीगची स्थापना, खुदिराम भोसला, फाशी. तर हे अ ब क ड हे एकदम सिरीज मध्येच आहे. पण तुम्हाला जर विचारलं मुस्लिम लीगची स्थापना एक नंबरवर त्यांनी टाकलं, खुदिराम भोसला फाशी दोनवर, त्यानंतर वंगभंग आंदोलन, त्यानंतर स्वदेशी, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे वंगभंग आंदोलन अगोदर झालं, त्यानंतर स्वदेशी नंतर त्याच्या झालं, त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 6 मध्ये, खुदिराम भोसला फाशी त्यानंतर. ओके, लॉर्ड किंग्स त्यानं काय केलं होतं, खुदिराम बोस यांनी काय केलं होतं, लॉर्ड किंग्सफर्ड होते यांच्यावर बॉम्ब टाकला होता. ओके, त्यानंतर 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटलाच भरविण्यात आला. त्यानंतर त्यांची मंडालेच्या तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली होती. हा सगळा होमरूल चळवळीचा अगोदरचा कार्यकाळ आहे. आपण बेसिक पासून जातोय म्हणून आपल्याला हे सुद्धा घ्यावं लागेल, सोडायला पुरत नाही, ठीक आहे. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि त्यानंतर मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली आणि त्या तुरुंगामध्येच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, जो की गीतेचा सार होता, ठीक आहे, लक्षात ठेवा. गीता रहस्य कुठं लिहिलं? मंडालेमध्ये, मंडालेच्या तुरुंगात. भारत परिषद कायदा म्हणजेच मॉर्लो मिंटो कायदा आला होता. त्याच्या अगोदर कोणता आला होता? नाही, मॉर्लो मिंटो पहिल्यांदा आला, त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आला 1909 मध्ये. ओके, मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये आला. ओके, त्यानंतर या कायद्यानवे मुस्लिम मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. सुरत येथील काँग्रेसच्या 1907 अधिवेशनामध्ये काँग्रेसचं मवाळ आणि जहाल या दोन गटांमध्ये विभाजन झालं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे याच लॉर्ड मिंटोच्याच काळामध्ये, लॉर्ड मिंटो द्वितीयच्या काळामध्ये मुस्लिम मतदार जे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते आणि सुरत येथे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 1907 मवाळ आणि जहाल या दोन गटांमध्ये काय झाले होते? तर विभाजन झाले होते. ओके, किंग्सफर्ड जज होते, अगदी बरोबर. बॉम्ब गोळचा अर्थ काय? ओके, ढाका अफगाणमध्ये. ओके, मॉर्लिमेंटो 1909 1906 हे युगांतर पत्र सुरू झालं, अगदी बरोबर. ठीक आहे ठीक आहे. तर बघा, व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीवर एस पी सिन्हा या पहिल्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. व्हाईसरॉयचं जे कार्यकारिणीचं काम होतं त्यामध्ये एस पी सिन्हा या पहिल्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती लॉर्ड मिंटो सेकंडच्या कार्यकाळामध्ये. त्यानंतर कोणतरी विचारलं की बॉम्ब टाकणे म्हणजे काय, ठीक आहे, बॉम्ब किंवा गोळ्या टाकणे काय, तर हे यांनी काय केला होता, अटॅक केला होता या किंग्सफर्ड वरती. ओके, आणि कोणतरी सांगितलं सर मागील क्लासच्या पीडीएफ मिळतील का? हो मिळतील सर, मी करून करून नोट्स देता तुम्ही, हॅट्सअप टू, थँक्यू. तर किंग्सफर्ड वर बॉम्ब टाकला होता, जज होते असं कोणतरी सांगितलं, खुदिराम भोसला, त्यानंतर फाशी झाली होती. ओके,
त्यानंतर लॉर्ड हार्डिंग दुसरा, याच्या कार्यकाळात भारताची राजधानी दिल्ली स्थलांतरित दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली होती, त्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती? अलाहाबाद, मद्रास, कलकत्ता की बॉम्बे? हा प्रश्न मी स्वतःच तयार केला आणि सोपा प्रश्न आहे, 1000 रुपयाचा प्रश्न आहे केबीसीचा, तुम्ही करून टाकाल उत्तर। लॉर्ड हार्डिंग दुसरा याच्या कार्यकाळात भारताची राजधानी दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली होती, त्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती? पूर्ण वाचा। हो हो, अंबिकाचरण मुजुमदारवर पण येऊ आपण, लखनौ अधिवेशनावर येणार आहोत, सुरत अधिवेशनाचा आणि लखनौ अधिवेशनाचा मिक्सअप करू नका, ओके ठीक आहे, तो प्रश्न मी काढलेला आहे, काळजी करू नका, ओके। आणि एक साथ सगळ्यांनी लाईक बटन क्लिक करा, म्हणजे जेवढे प्रेझेंट आहे ते मला माहीत पडतील, ओके। प्लीज नाईट बोला ना सर, नोट्सचं खूपच गरज आहे, ओके ओके। नोट्स बद्दल बोलतोय ना, बोलतोय, टेक्निकल टीम सोबत चालू आहे चर्चा। ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर उत्तर आहे, ठीक आहे। तर पहिल्यांदा राजधानी कोणती होती? कलकत्ता होती। आणि लॉर्ड हार्डिंग दुसरा याच्या कार्यकाळामध्ये राजधानी काय झाली? दिल्ली झाली। आपल्याला हे महत्वाचं नाही, लॉर्ड हार्डिंग दुसऱ्याला इथं आणण्याचं काम काय होतं की लॉर्ड हार्डिंगच्या कार्यकाळात कोणत्या घटना झाल्या हे आपल्याला बघायचं होतं, ओके। लॉर्ड हार्डिंग दुसरा 1910 ते 1916 हा या व्यक्तीचा कार्यकाळ आहे। तर काही व्यक्ती नोट्स काढत असतील, लिहत असतील, तर त्यांनी हे लेक्चर पुन्हा पाहू शकता, लेक्चर सेव्ह होऊन जाईल 20 मिनिटांनंतर, म्हणजे तुम्ही पॉज करू करू लिहू शकता। त्यानंतर बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती 1911 मध्ये, लॉर्ड हार्डिंग दुसरा याच्याच कार्यकाळात। त्यानंतर भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली 1911 मध्ये। 1914 मध्ये प्रथम महायुद्धाची सुरुवात झाली होती, तेव्हा कोण होते भारताचे व्हाईसरॉय? लॉर्ड हार्डिंग दुसरा। त्यानंतर 1915 मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती, कोणी केली? बनारस विश्व हिंदू जे विद्यापीठ होतं त्याची स्थापना पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर मदन मोहन मालवीय असं उत्तर यायला पाहिजे, यांच्याद्वारे अखिल भारतीय हिंदू महासभेची सुद्धा स्थापना करण्यात आली होती, ओके। त्यानंतर आता तुमच्या आवडीचा प्रश्न आलेला आहे, बघा, ओके ओके। तर बघा, लॉर्ड चेम्सफर्ड याच्या काळात 1916 मध्ये काँग्रेसचं लखनौ अधिवेशन पार पडलं होतं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? खूप महत्वाचं अधिवेशन होतं, लॉर्ड चेम्सफर्ड याच्या कार्यकाळात झालं होतं। त्यामध्ये गरम दल आणि नरम दल म्हणजे जहाल आणि मवाड यांचं एकीकरण झालं होतं, ठीक आहे। त्यानंतर मुस्लिम लीग जे आहे ते काँग्रेस सोबत काय झाली होती? समझौता त्यांनी केला होता, ओके, मुस्लिम लीगने काँग्रेस सोबत। तर खूप महत्वाचं अधिवेशन होतं 1916 चं। तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। अगदी बरोबर, आणि अगदी पहिल्यांदाच कोणीतरी सांगून दिलं होतं, म्हणजे बाकी लोकांना काही प्रॉब्लेमच आला नाही। अगदी बरोबर प्रमिला थोरात मॅम, ओके। तर अंबिकाचरण मुजुमदार हे अगदी बरोबर उत्तर आहे, लॉर्ड चेम्सफर्ड यांच्या कार्यकाळामध्ये तर लखनौ अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अंबिकाचरण मुजुमदार। तर अंबिकाचरण मुजुमदार वॉज अ बेंगाली इंडियन पॉलिटिशियन, बेंगाली एक हे होते आपण ज्याला काय म्हणतो राजकारणी होते, आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस तुम्हाला माहितच आहे। यांचा जन्म 1850 मध्ये झाला फरीदाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये बांगलादेशमध्ये। त्यानंतर 1922 मध्ये यांचा मृत्यू झाला। इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी होती यांची, आणि एज्युकेशन स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झालं। बाकी हे जे आहे भूपेंद्रनाथ बोस, आता यावर प्रश्न येऊ शकतो, हे 1914 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते भूपेंद्रनाथ बोस 1914, ओके। त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले तर खूप याच्यात आलेले आहेत, सुभाषचंद्र बोस, हरिपुरा अधिवेशन, आणि अजून एक जे होतं ते होतं हरिपुरा नंतर त्रिपुरी अधिवेशन। तर बघा, भूपेंद्रनाथ बोस 1914 चं जे काही अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते, आणि 1938 चं जे अधिवेशन झालं त्याचे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते हरिपुरा अधिवेशनाचे, आणि 1939 चे म्हणजे कार्यकाळात ते अर्धे अध्यक्ष होते, त्यांनी रिझाईन केलं होतं काँग्रेसमधून। आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांनी त्रिपुरी अधिवेशनाची जी आहे ते धुरा सांभाळली, ठीक आहे। पहिल्यांदा सुभाषचंद्र बोसच होते 1939 चे 38-39, आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांनी धुरा सापडली हरिपुरा आणि त्रिपुरी, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला बघायचं होतं चेम्सफर्ड यांच्याबद्दल, तर 1916 मध्ये पुण्यात लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट द्वारा मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना करण्यात आली, आणि होमरूल लीग बद्दलच आज आपण बघणार आहोत डिटेलमध्ये। तर होमरूल लीगची जी स्थापना झाली त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पहिलं अधिवेशन होमरूल लीगचं बेळगावला घेतलं, आणि बेळगावच्या अधिवेशनासोबतच ॲनी बेझंट यांनी कुठे घेतलं? अडेयार मद्रास येथे, ओके, हे लक्षात ठेवा। 1916 मध्ये काँग्रेसचं लखनौ अधिवेशन 1916 मध्ये झालं। लॉर्ड चेम्सफर्ड त्यावेळेस कोण होते? भारताचे व्हाईसरॉय होते, आणि काँग्रेसचे जे आहे
अध्यक्ष कोण होते लखनौ अधिवेशनाचे, तर अंबिकाचरण मुजुमदार। त्यानंतर साबरमती आश्रमाची स्थापना झाली, यावरून आपल्या लक्षात येतं की गांधीजींचं आगमन आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासात आज झालेलं आहे। तर मला सांगा प्रवासी भारतीय दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो? ओके, मॅथ्स पण घेऊ, तर मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा की प्रवासी भारतीय दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो। गांधीजींचं आगमन आजच्या आपल्या लेक्चर मध्ये झालेलं आहे। बघा, चंपारण आंदोलन 1917, अहमदाबाद आंदोलन, अहमदाबाद सत्याग्रह 1918, त्यानंतर खेडा सत्याग्रह 1918, हे लक्षात कसं ठेवायचं क्रोनोलॉजी ऑर्डर मध्ये? तर गांधीजींनी साऊथ आफ्रिकेवरून, दक्षिण आफ्रिकेवरून केक खाल्ला, CAKE असं लक्षात ठेवा। म्हणजे खेडा, खेडा म्हणजेच काय? तर पहिल्यांदा तुम्ही चंपारण लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1917 चंपारण मीन्स सी, ओके, चंपारण मीन्स सी, क्रोनोलॉजी लागली। त्यानंतर अहमदाबाद म्हणजे काय? ए, ओके, अहमदाबाद 1918 ए। त्यानंतर खेळा तीन नंबर वरती, बघा लागली क्रोनॉलॉजी, आणि ई शेवट लावून द्यायचा, दक्षिण आफ्रिकेवरून येऊन केक खाल्ला। तुमचा क्रोनॉलॉजी ऑर्डर मध्ये तुम्हाला जर विचारलं गांधीजींनी पहिला कोणता केला, दुसरा सत्याग्रह कोणता केला, तुम्ही लक्षात ठेवू शकता इझिली। ओके, 9 जानेवारी, अगदी बरोबर 9 जानेवारी, अगदी बरोबर, ओके ओके 9 जानेवारी। तर बघा, भारत परिषद कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919 पास झाला, ठीक आहे, मॉर्लिमेंटो झाला होता तिकडेच 6 मध्ये, आता जो आहे 5 मध्ये झाला होता, आता मॉन्टेग्यू चेम्सफर्ड याच चेम्सफर्डच्याच काळामध्ये 5 झाला। म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला एक ट्रिक सुद्धा मिळाली की मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हा जो काही कायदा आला तो चेम्सफर्ड, लॉर्ड चेम्सफर्डच्याच कार्यकाळात आला होता। त्यानंतर रौलट ऍक्ट आला 1919, याला काळा कायदा म्हणून आपण संबोधतो। कोणाच्या कार्यकाळात आला? तर लॉर्ड चेम्सफर्डच्याच काळात आला। जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 चेम्सफर्डच्याच काळात झालं। असहकार तसेच खिलाफत चळवळ 1920 याच्याच कार्यकाळात झाली, अगदी बरोबर। आज खूप वेळा रिफ्रेश केलं तरी स्टॉप होतंय मध्ये मध्ये, ओके ओके ओके, ठीक आहे, तर हे सेव्ह होऊन जाईल, तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता, म्हणजे काळजी करू नका। ओके, केक, केक इज द ट्रिक फॉर दिस। त्यानंतर जालियनवाला बाग जे सभा भरली होती जालियनवाला बाग मध्ये, आणि मायकल ऑडवायर तेव्हाचे नायब राज्यपाल याच्याकडून जे आहे ते गोळी चालवण्याचे आदेश देण्यात आले। जनरल डायर वॉज द लीडर ऑफ दॅट टोटल, त्यांनी हेच केलं, म्हणजे डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल ज्यावेळेस रौलट ऍक्ट सुरू झाला होता यामध्ये यांना विनाकारण जे आहे स्वतंत्र भारताच्या एका चळवळीसोबत कनेक्शन असल्यामुळे अटक करण्यात आली। त्यानंतर याच्या निषेधार्थ, या रौलट ऍक्टच्या निषेधार्थ आणि यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग येथे बैसाखीच्या दिवशी जो सण होता तो बैसाखी, त्या दिवशी एक शांततेच्या याच्यामध्ये एक सभा भरली होती, त्यावर अंधाधून गोळीबार झाला आणि निष्पाप लोकांना मारण्यात आलं। हे सुद्धा चेम्सफर्ड याच्याच कार्यकाळात झालं। या कायद्यानुसार जो रौलट ऍक्ट होता जो आला 1919 मध्ये, या ऍक्ट मध्ये कोणालाही वॉरंट विना, म्हणजे तुम्ही काही केलं नाही केलं, वॉरंट नाही तुमच्याबद्दलचा, तरी तुम्हाला अटक करण्यात येत होती, असा काळा कायदा म्हणून याला संबोधलं जातं। ओके, हंटर कमिशन 1920, अगदी बरोबर। सर, संपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत का चॅनलवरती? अगदी अगदी विकी सर आहेत, ठीक आहे। तर 1919 या कायद्याद्वारे प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्थेची सुरुवात झाली, ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था डबल सुरू झाली, ठीक आहे। पहिल्यांदा तिकडे रॉबर्ट क्लाइव्ह वॉरन हेस्टिंगने बंद केली होती, आता इकडे 1919 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू झाली, ही वेगळ्या प्रकारची होती। इथं प्रांतातून पैसा काढला जात होता, तिथं बंगालमधून नवाबांकडून पैसा काढला जात होता, ठीक आहे, महसूल गोळा करण्याचे अधिकार वगैरे वगैरे। 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याद्वारे पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली होती, SNDT, यू ने ऑल नो अबाउट दॅट, ओके, श्रीमती नाथीबाई ठाकरसी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी युनिव्हर्सिटी, ठीक आहे, यांच्या आईच्या नावावरती, या ठाकरसी यांच्या आईच्या नावावरती या युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली मुंबई आणि पुणे येथे 1916 मध्ये चेम्सफर्ड यांच्याच कार्यकाळात। मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची नाव बदलून AMU करण्यात आलं, म्हणजेच काय? तर अलीगड मुस्लिम विद्यापीठ मोहमेडनचं, तर हे यांच्याच कार्यकाळात। 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि सगळी जे धुरा जी आहे नंतर स्वातंत्र्याची ती कोणी सांभाळली? तर ती सांभाळली महात्मा गांधी यांनी, ओके। 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू। 1917 मध्ये सॅडनर आयोगाची स्थापना झाली आणि करण्यात आली, या आयोगाद्वारे आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद हे दोन भारतीय यामध्ये समाविष्ट होते। आशुतोष मुखर्जी अँड जियाउद्दीन अहमद या सॅडनर आयोगाच्या स्थापनेमध्ये जे आहे ते सदस्य होते, ओके। त्यानंतर आता आज बघणार आहोत आपण होमरूल लीग, ओके, तर हा होमरूल लीगचा जो आहे तो फ्लॅग आहे, ओके
ओके, त्यानंतर ॲनी बेझंट आयरिश होत्या, तिकडे हे होमरूल लीग चांगली जोरात चालू होती, त्यामुळे यांना सुद्धा वाटलं की आपल्याकडे हे घेऊन यावं भारतात. त्यानंतर लोकमान्य टिळक, आता लोकमान्य टिळक नुकतेच तुरुंगातून जे आहे ते बाहेर पडले होते, त्यांनाही काही ना काही असं करायचं होतं, नेतृत्व चांगलं पाहिजे होतं होमरूल लीगसाठी. आणि लोकमान्य टिळकांचं नाव म्हणजे गजबजलेलं होतं त्या काळामध्ये, आणि यांना एक मार्ग मिळाला होमरूल चळवळीच्या माध्यमातून. मुंबई प्रांत सोडून बाकी जे काही सगळे ठिकाणं होतं त्या ठिकाणचं जे आहे तो हे होता पूर्ण, आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत, वर्धाड, त्यानंतर हे जे आहे सगळं प्रांत हे लोकमान्य टिळकांकडे होते, पण मुंबई नव्हती. ओके, तर हे बॅकग्राऊंड बघू आपण होमरूल लीगचं पहिल्यांदा. तर 1916 आणि 1918 या दरम्यान पहिलं जे विश्वयुद्ध सुरू झालं होतं तेव्हा प्रमुख बळे भारतीय महत्वाचे जे आहेत त्यामध्ये जोसेफ बपेस्ट आहे, मोहम्मद अली जिना आहे, बाल गंगाधर टिळक, जी एस खापर्डे, एस सर एस सुब्रमण्यम अय्यर, थिओसॉफिकल सोसायटीचे नेते त्यामध्ये ॲनी बेझंट, यांनी राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. आणि संपूर्ण भारतातील चळवळीचा मुख्य हेतू होता की विशेषतः संपूर्ण भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यात गृहनियम म्हणजे घरचे नियम, बघा आपल्या भारतावर त्यावेळेस एवढं शासन चालू होतं इंग्रजांचं, पण इंग्रजांचं शासन असूनही आपले जे महत्वाचे हे आहे, ओके, महत्वाचे कायदे तर आपण करू शकतो, आपल्या हाती शिक्षण विषयक सुधारणा करण्याचं काम आहे ते सुद्धा करू शकतो आपण, भारतात शिक्षण जे आहे ते प्रोव्हाइड करू शकतो, गरिबीवर जास्त हे करून आपण हे करू शकतो, फोकस करू शकतो, अशा प्रकारचे कायदे आपण त्यावेळेस करू शकत होतो हे या ॲनी बेझंट मॅमच्या लक्षात आलं. आणि टिळक महाराजांसोबत त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली. यामध्ये महत्वाचे नेते होते त्यामध्ये जी एस खापर्डे, बाल मोहम्मद अली जिना, जोपेस बोपेस्टा, जी एस खापर्डे, सुब्रमण्यम अय्यर, थिओसॉफिकल सोसायटीचे नेते खूप लोक होते. आणि गृहनियम बघा, या होमरूलचं एक अर्थ आहे, होमरूलचा अर्थ जर आपण लावला तर स्वशासन असा अर्थ होतो. ओके, म्हणजे आपल्या घरातलं शासन, ओके, या नावातच अर्थ आहे, म्हणून याचं नाव होमरूल होतं असं मला वाटतं आणि आहे सुद्धा. त्यावेळी या चळवळीने प्रचंड उत्साह होता, पण नंतर ही चळवळ थोडीशी डगमगल्यासारखी झाली होती, पण ते सुद्धा बघू आपण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या अनेक सदस्यांना या होमरूल लीगने जे आहे ते आकर्षित केलं होतं. 1916 लखनौ अधिवेशनापासून ते सहयोगी होते. मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील एकीकरण हे ॲनी बेझंट यांचं उल्लेखनीय यश आहे. ओके, मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना एक करण्याचं महत्वाचं काम कोणी केलं तर ॲनी बेझंट. आणि तुम्हाला तो प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता, तर तो प्रश्न असा होता की हिंदू मुस्लिम ऐक्याचे जनक म्हणून आपण असं कोणी म्हटलं होतं मोहम्मद अली जिन्नांना, तर हा प्रश्न आयोगाने विचारला सरळ सरळ, तर त्याचं उत्तर काय, ॲनी बेझंट यांनी म्हटलं होतं. ठीक आहे, तर टिळक आणि होमरूल चळवळ. ओके, पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत, वर्हाड होतं आणि यांच्या चळवळीचा मुख्य हेतू भारताला स्वतंत्र मिळवून देणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे. ओके, टिळकांनी सुद्धा कारंजला, ओके, औरंग, ओके, कर्जनला औरंगजेब म्हणून उल्लेख केला होता. हु वॉज द फाउंडर ऑफ थिओसॉफिकल सोसायटी, फादर ऑफ होमरूल लीग कॉल्ड बपिस्टा. ओके सर, जी नोट्स बद्दल सलाम तुम्हाला, थँक्यू. ओके थँक्यू. ओके ओके, तर अजून काय आहे, ओके, त्यांनी पैशाची मदत केली होती, महात्मा नाव. ओके ठीक आहे, तर बघूयात पुढे जाऊ आपण. ठीक आहे, हा सरोजिनी नायडू आहे. ओके, व्हिडिओ स्टॉप होतोय, तर नॉट ओके, हा ते तर ते ॲनी बेझंट नाही आहे, ॲनी बेझंट नाही आहे, आलं माझ्या लक्षात, मी ते गडबडीत बोलून गेलो. हिंदू मुस्लिम ऐक्याचे जनक जे असं म्हटलं होतं मोहम्मद अली जिन्नांना, ॲनी बेझंट नव्हत्या त्या, त्या होत्या सरोजिनी नायडू. आजच वाचलं, आजच मला लक्षात नाही आलं. ओके ठीक आहे सर, तुम्ही शिकवण्याचं स्टुडंटची मानसिकता ओळखता आणि ते खूप चांगलं आहे, थँक्यू अरविंद सर. त्यानंतर बघा, आंदोलन प्रारंभ होणे की उत्तरदायी कारक, आता हे हिंदीमध्ये आहे पण आपल्याला यातला एकच पॉईंट महत्वाचा आहे, तर मॉर्लो मिंटो सुधारणा का वास्तविक स्वरूप सामने आने पर नरमपंथियों का भ्रम सरकार की निष्ठा से तूट गया. आता जे मवाळ आणि जहाल आपल्याला माहित होते, तर मवाळांचं जे काही भांडं होतं ते फुटलं होतं जेव्हा मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा स्वरूप जे आहे ते भारत यांच्या समोर आलं की यांचा उद्देश काय होता मॉर्लो मिंटो मधून. पहिले हे लोक नरमपंथी जे होते, जे ज्याला आपण मवाळ म्हणतो, हे मस्त इंग्रजांच्या मागमागच होते, इंग्रज म्हणून तसंच भावा, इंग्रज करतायत ते योग्यच आहे, इंग्रजांनी जे आपण साथ दिली पाहिजे,
पण जसं जसं इंग्रजांचं ओरिजिनल रूप समोर यायला लागलं तर यांची निष्ठा तुटली होती आणि यामध्ये यांना साथ पाहिजे होती एका स्ट्रॉंग याची. तर यामध्ये होमरूल लीग उत्तरदायी एक कारक ठरली. आणि तुम्हाला माहितीच आहे जून 1914 मध्ये बाल गंगाधर टिळक जेल से रिहा हो गए आणि त्यांनाही काहीतरी अशी एक सक्रिय आणि संघर्षकारक अशी भूमिका पाहिजे होती जेल मधून बाहेर आल्यानंतर. तर यांना मग चान्स मिळाला होमरूल लीग मध्ये त्यांचं नेतृत्व करण्याचा. तर होमरूल चळवळ जी आहे ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक महत्वाची चळवळ होती ब्रिटनमध्ये सुरू होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरूल चळवळ जोरात चालली होती आयर्लंडमध्ये सुरू होती. आणि मग अशा प्रकारची चळवळ भारतात का येऊ नये. ओके 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 प्रमिला मॅम, तर आयर्लंडमध्ये काय येऊ नये, ओके भारतामध्ये काय येऊ नये अशी कल्पना 1915 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. तर त्याच वर्षी 1916 मध्येच मद्रास मधलं जे अडेयार ठिकाण आहे तिथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्याची स्थापना जी आहे त्या लीगची स्थापना केली. आणि 1916 ते 1918 पर्यंत सुमारे 2 वर्ष ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रांत आणि वराड होतं आणि होमरूल चळवळीसाठी उर्वरित जो काही भाग होता तो डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता. बघा सुरुवातीला ॲनी बेझंट कशा दिसायच्या तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी या होमरूल लीगचा जेव्हा मध्यान्ह सुरू होता त्यावेळेस त्या पूर्णतः अशा म्हणजे तुम्ही बघू शकता त्या वृद्धावस्थेत आल्या होत्या. तर खूप महत्वाचं कार्य काही नेत्यांनी आपल्या भारतासाठी केलं. आफ्टरऑल ते भारताच्या बाहेरचे होते पण भारताबद्दलचं त्यांचं प्रेम या अशा कार्यातून दिसून येते. ओके एकदा रिफ्रेश करा, आय थिंक जिओ फायबर हे काही काम करत नाही. ओके तर आता ॲनी बेझंटनी कोणते कोणते महत्वाचे वृत्तपत्र केले तर न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. हे जे कॉमनवेल्थ होतं हे कॉमनवेल्थ त्यावेळेस कोणतरी अगोदरच सुरू केलं होतं पण याचे राईट्स न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थचे राईट्स ॲनी बेझंट यांनी घेतले. कारण हे घेण्याचं काम असं की हे नाव त्यांना आवडले होते आणि या नावामध्ये त्यांना असं वाटत होती की लोकांच्या रोजच्या याच्यातले आहे म्हणजे ऐकण्यातले आहे. तर न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे जे वृत्तपत्र आहे तुम्ही मासिक सुद्धा म्हणू शकता मॅग्झिन सुद्धा म्हणू शकता. तर हे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ मॅग्झिन ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते. इंडियन ओपिनियन, हरिजन, यंग इंडिया आणि नवजीवन हे महात्मा गांधी यांचे आहे. ठीक आहे, संपादक कोण होते, महात्मा गांधी, यंग इंडिया, नवजीवन, इंडियन ओपिनियन आणि हरिजन. इंडियन ओपिनियन हे दक्षिण आफ्रिकेतून चालत होतं. ओके हे लक्षात घ्या. बंगाल गॅझेट डी टेलिग्राफ हे जेम्स हिक्की यांचं आहे. बंगाल गॅझेट वॉज द फर्स्ट व्हॉट वी कॅन से न्यूजपेपर इन इंडिया बाय जेम हिक्की. संवाद कमोदी मिरतुल अकबर राजा राम मोहन रॉय. दर्पण दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर. दर्पण वॉज द फर्स्ट मराठी न्यूजपेपर स्टार्टेड बाय बाळशास्त्री जांभेकर. इंदू प्रकाश बाय विष्णूशास्त्री पंडित. प्रकाश वर प्रश्न आलेला आहे विष्णूशास्त्री पंडित यांचं होतं. त्यानंतर ज्ञानसिंधू लक्षात ठेवा, वीरेश्वर छत्रे यांच्यावर प्रश्न आलेला आहे. ज्ञानसिंधू कोणी सुरू केलं त्यानंतर विचारलं जातं, ज्ञानसिंधू, वीरेश्वर छत्रे. सुधारक कोणाचा आहे, गोपाळ गणेश आगरकर. मराठा अँड केसरी हे लोकमान्य टिळकांचं. मराठा म्हणजे काही मराठीत नव्हतं, मराठा हे इंग्रजीत होतं. मराठा नाव असलं म्हणून काही लोकांना वाटू शकतं मराठीत असू शकतं. मराठा वॉज इन इंग्लिश अँड केसरी वॉज इन व्हॉट वी कॅन से इन मराठी. ओके अँड सुधारक कोणाचं होतं तर गोपाळ गणेश आगरकरांचं होतं. सुरुवातीला केसरी चालवायचे ते, मग त्यांनी सोडलं आणि सुधारक त्यांचं स्वतंत्र चालू केलं. तत्वबोधिनी पत्रिका आणि इंडियन मिरर देवेंद्रनाथ टागोर. रास्त गोप्तार व्हॉइस ऑफ इंडिया. त्यानंतर इंडिया दादाभाई नवरोजी. न्यू इंडिया कोणाचं होतं, बिपिन चंद्र पाल. न्यू इंडिया ॲनी बेझंट. ओके थँक्यू. त्यानंतर वंदे मातरम मादाम कामा पॅरिस इथून सुरू होतं. त्यानंतर तलवार, तलवारवर आला होता प्रश्न. तलवार वीरेंद्रचंद्र चट्टोपाध्याय हे संपादक होते तलवारचे. इंडियन सोशियोलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा. इंडिपेंडन्स मोतीलाल नेहरू. ज्ञानोदय कोणाचं होतं, हेनरी व्हॉलंटाईन. यामधून ते ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करत होते. ओके ज्ञानोदय मधून, ठीक आहे मराठी. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे लक्षात ठेवा. अरुणोदय काशीनाथ फडके. नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ मांडलिक आणि ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे. ओके मुंबई अखबार होतं असं मी वाचलंय. हे यार हे करेक्ट आहे का, मुदिता काळे मॅम. ओके तुम्ही वाचलं असेल पण त्याची नोंद झाली नाही. बघा मग तर ते तुम्हाला माहित आहे पहिलं एरोप्लेन कोणी काढलं, त्या मुंबईच्या त्या व्यक्तीने काढलं. ओके त्या तळपदे असं त्यांचं नाव आहे. नाव कोणाचं आहे, राईट ब्रदरचं. कारण नोंदणी झाली त्या व्यक्तीची. मराठी माणूस त्यानं जे आहे ते
विमानाचा शोध लावला बिचारानं, मर्क्युरीवर ते चालवलं, मुंबईच्या चौपाटी होती जुहू चौपाटीवरती, ओके, तलपडे यांनी. पण नाव कोणाचं गेलं? राईट ब्रदरचं. तसंच दर्पण जे आहे ते कोणी लिहिलं? बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं. तुम्ही तुमचं असं म्हणणं आहे की ते मुंबई अखबार पहिल्यांदा होतं, ओके, इट्स ओके, फाईन. वुमेन्स इज इंडिया असोसिएशन 1917 अँड बुक्स हॅज अ नेशन रिबिलियन प्रॉप्स रिजिलियन प्रॉब्लेम इंडिया हाऊ फाईट फॉर फ्रीडम बुक्स ऑफ एनी बेझंट. ओके, दॅट्स राईट सर. हा नंबर लागत नाही की, ओके, तर यू कॅन ईमेल ऑल्सो, ओके, प्रकाश कारकळ सर, ईमेल करा तुम्ही, तुम्ही ईमेल करा आणि लवकरच तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर हे करा, तुमचा नंबर स्पॅम करा, मी पाठवतो, ओके, पाठवतो तुमचा नंबर, ठीक आहे, चॅनलकडे पाठवतो, ओके. तर आता या चित्रावरून तुम्हाला एक ऍक्ट लक्षात येऊ शकतो, रौलट ऍक्ट, ओके, विना वॉरंट के लेके जाते थे, ओके, पुलिस आती थी और लेके जाती थी. हम आ गए रौलट ऍक्ट को देखेंगे डिटेल में अभी, ओके. तलवार वॉज बाय तारकनाथ दास, अगदी बरोबर सर. प्लीज त्या प्रकाश सरचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, किती रिक्वेस्ट करतायत, हो अगदी अगदी सर. ओरिजिनल थिओसॉफिकल सोसायटी कुठे होती? ओके सर, थोडं हळू घ्या प्लीज, ओके 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 गणेश सर. तर बघा, ते सुद्धा सांगतो, बॉम्बे समाचार इन 1822 फर्स्ट नेटिव्ह न्यूज पेपर, इट वॉज इन गुजराती, ओके, जयश्री पाटील मॅम. रौलट ऍक्ट बघूया 1919 चा. हे थोडंसं ज्ञान देण्यासाठी मी टाकलंय, बघा मला कुठं रिप सापडलं मी टाईप करून टाकलं. बघा रौलट ऍक्ट 1919, हे थोडंसं ज्ञान सांगतो, यावरून तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी लक्षात येईल. महात्मा गांधीजीने व्यापक हडताल का आवाहन किया था, व्यापक हडताल, ओके. तर रौलट ऍक्ट गांधीजी के द्वारा किया गया राष्ट्रीय लेवल का प्रथम आंदोलन था, ओके. 24 फरवरी 1919 के दिन गांधीजी ने मुंबई में सत्याग्रह सभा का आयोजन किया था और इसी सभा में तय किया गया और कसम ली गई कि रौलट ऍक्ट का विरोध सत्य और अहिंसा के मार्ग पर चलकर किया जाएगा, ओके. सत्य आणि अहिंसा हे आपल्या कामाचं आहे. गांधीजी के इस सत्य और अहिंसा के मार्ग का विरोध भी कुछ सुधारवादी नेताओं की ओर से किया गया था, जिसमें डीई वादी सुरेंद्रनाथ बैनर्जी, तेज बहादुर सप्रू, श्रीनिवास शास्त्री जैसे नेता शामिल थे. किंतु गांधीजी को बड़े पैमाने पर होमरूल लीग के सदस्यों का समर्थन मिला था. होमरूल लीग च्या सदस्यांचे यांना समर्थन भेटलं होतं, ओके 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 इट्स ओके. हड़ताल के दौरान दिल्ली आदि कुछ स्थानों पर भारी हिंसा हुई इस व्यापक हड़ताल के बारे में, ओके. इस पर गांधी जी ने सत्याग्रह को वापस ले लिया और कहा कि भारत के लोग अभी भी अहिंसा के विषय में दृढ़ रहने के लिए तैयार नहीं है. आणि अजून त्यांना एका गोष्टीवरून लक्षात आलं होतं, चौरी चौरा ऍक्ट ते झालं होतं त्यावेळेस सुद्धा, की भारतीय लोक अजूनही अहिंसा स्वीकारायला तयार नाहीत. त्यानंतर 13 अप्रैल को सैफुद्दीन किचलू और डॉक्टर सत्यपाल की गिरफ्तारी के विरोध में जालियनवाला बाग में लोगों की भीड़ इकट्ठा हुई जो कि शांत थी, और अमृतसर में तैनात फौजी कमांडर जनरल डायर ने उस भीड़ पर अंधाधुन गोलियां चलवाई, हजारों लोग मारे गए, भीड़ में महिलाओं और बच्चे भी थे. यह घटना भारतीय ब्रिटिश काल के हुक्म में काले अध्याय में एक जालिम, ओके, हे मराठी इंग्रजीतलं त्यांनी जास्तच इलॅबोरेट केलंय, आपण बघू मराठीमध्ये. तर रौलट ऍक्ट मध्ये आपल्याला परीक्षेत काय विचारू जाऊ शकतं यावर आपलं महत्वाचं काम आहे. तर रौलट ऍक्ट 1919 चा, या कायद्याला काळा कायदा असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तुम्हाला सांगितलं, विना वॉरंट अटक केली जायची. आणि भारतातील क्रांतिकारी चळवळ आणि राष्ट्रीय आंदोलन दडपण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सर सिडनी रॉलेट, हे नाव महत्वाचं आहे परीक्षेच्या उद्देशातून, सिडनी रॉलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालाच्या आधारावर 1918 मध्ये अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी ऍक्ट पारित करण्यात आला होता. अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी ऍक्ट, या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचा खटला तसेच खटला न चालविता तुरुंगात डांबण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला होता. आणि खटल्याच्या विरोधात अपील करण्याचा जो आहे तो सुद्धा नाकारण्यात आला होता, ओके. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची 3 न्यायाधीशांच्या मंडळापुढे सुनावणी करून त्याला शिक्षा आणि करण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आला होता, विना चौकशी, काही चौकशी न करण्यात, ओके. तर या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी 6 एप्रिल 1919 रोजी सत्याग्रह पुकारण्याचं निश्चित केलं. त्यानुसार सत्याग्रहाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यामध्ये हडताळ करणे, उपोषण करणे, निषेध करणे, निषेध मिरवणुकी काढणे असा जो आहे तो एक थीम होती त्या सत्याग्रहाची. तर आता आपण आलोय थिओसॉफिकल सोसायटी, मॅडन लॅव्हस्की 1976 उत्तर मिळालंय, ओके सर. मी बघितलंय जालियनवाला बाग, अजूनही तिथे गोळीच्या
हो आहेत आपल्याकडे. ओके, तर बघा जालियनवाला बाग हत्याकांड 1919, बघा हे तुम्हाला चित्र इथं दिसतंय, सिडनी समिती, अगदी बरोबर. तर जालियनवाला बाग मी तुम्हाला खूपदा शिकवलंय, पण आज तुम्हाला थोडस डीप मध्ये शिकवतो. ओके, जालियनवाला बाग हत्याकांड काय होतं, हे जालियनवाला बाग मॅसेकर काय होतं. 13 एप्रिल 1919 दिवस होता. 10 एप्रिल 1919 रौलट कायद्याखाली डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक करण्यात आली होती. अटकेचं कारण होतं सत्याग्रह चळवळीशी असलेला त्यांचा संबंध. पंजाबमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. परिणामतः या घटनेचा निषेध करण्यासाठी 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जो जालियनवाला बाग आहे ना, तिथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. त्या दिवशी बैसाखीचा दिवस होता, बघा सणाचा दिवस होता. थोडीशी ही कदर इंग्रजांच्या मनात आली नाही, सगळं प्लॅन होतं. मी सांगतो तुम्हाला, सगळं प्लॅन होतं आणि त्यांना माहित होतं की दरवर्षी बैसाखीच्या दिवशी या जालियनवाला बागेत आपण जर या भारतीयांमध्ये दहशत बसवायची असेल तर आपण त्यांच्यावर गोळीबार करायला हवा. हे ऑर्डर आली आणि एडवर्ड डायर, ज्यांना आपण रेजिल्ड हॅरी एडवर्ड डायर असं त्यांचं पूर्ण नाव आहे, तर या व्यक्तीने बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. या गोळीबारामध्ये लहान मुले तसेच महिलांसह 379 लोक मारले गेले. स्टेट बोर्डचा आकडा आहे 379 लोक मारले गेले आणि 1200 अधिक लोक जखमी झाले, जायबंदी झाले. या घटनेच्या वेळेस मायकल ऑडवायर हा पंजाबचा नायब राज्यपाल होता, लक्षात घ्या. या घटनेच्या वेळेस मायकल ऑडवायर कोण होता? पंजाबचा नायब राज्यपाल. पंजाबमधील देशभक्त उधमसिंह याने काय केलं, या जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार असलेल्या मायकल ऑडवायर याची लंडन येथे 1940 गोळ्या घालून हत्या केली, हे लक्षात ठेवा. उधमसिंह त्याचं नाव. ओके, मायकल ऑडवायरची लंडन येथे बदला घेतला. ओके, या घटनेच्या चौकशीसाठी काँग्रेसने मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ओके तर एक चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे नेते, बद्रुद्दीन तैयबजी, बॅरिस्टर जयकर इत्यादी होते. आणि या घटनेच्या निषेधार्थ खूप लोकांनी त्यांच्या पदव्यांचा त्याग केला होता. या घटनेच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारकडून एक हंटर आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि या आयोगाने फारसं काही केलं नाही. वाटल्यास त्यांचं नाव इज्जतीनं घेतण्यात आलं, म्हणजे जे काही डायर होते आणि ऑडवायर तिथे गेले होते तर त्यांना रिस्पेक्टफुली बोलावण्यात आलं होतं समोर, असं मी वाचलंय. आणि त्यांना फारसं काही त्याबद्दल म्हटण्यात आलं नाही हे सुद्धा मी वाचलंय. ओके, तर या आयोगाने 3 भारतीय सदस्य होते, चिमनलाल सेटलवाल, ओके, त्यानंतर सुलतान अहमद आणि जगत नारायण. हे सेटलवाल नाव तुम्हाला अजून आपल्याला लेटेस्ट मध्ये लक्षात घ्यायचंय की पहिले आपले महान्यायवादी जे आहे ते सेटलवालच होते. ओके, गांधीजी केसरे हिंद पदवीचा त्याग केला होता, अगदी बरोबर. ओके, बघेल एंट्रीला खूप मोठा दरवाजा आहे. ओके हो, तर हे आहे बुलेटचे निशान. ओके, आजही त्या जालियनवाला बाग मध्ये गेलो आपण तर हे बुलेटचे निशान अंधुक अंधुक दिसत आहे. तुम्ही खूप लोक इथं व्हिजिट केलेले दिसत आहेत मला, हेनरी अॅकॉर्ड थिओसॉफिकल सोसायटी. ओके ओके, तर इथं बघू शकता आपण गोली ओके निशान, जालियनवाला बाग स्मारक आहे इथेच अमृतसर मध्ये, तर गेले कधी तर बघून घ्याल. ओके, तर हे स्मारक आहे जालियनवाला बागचं आणि हे आहे त्या बंदुकीच्या गोळ्यांच्या निशाणा. आणि एक इथं विहीर सुद्धा आहे, त्या विहिरीमध्ये काही लोक पडले, त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं आणि त्या खोल विहिरीत पडून सुद्धा काही लोक मृत झाले. बघा त्यांना पर्यायच नव्हता, बाकी तर पूर्ण लॉक सिस्टीम होती. आज जर तुम्ही गेले तर खूप छोटीशीच अशी एक, आपण ज्याला मराठीत एकदम हे म्हणतो, छोटीशी बोर्ड असते, त्या प्रत्येकी असा रस्ता होता आणि त्यामधून एका वेळेस किती लोक बाहेर पडणार, ओपन ग्राउंड होतं. आणि ते इंग्रज पूर्णतः प्लॅन मध्ये होते आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला या निष्पाप लोकांवरती. ओके, तर हे पूर्ण घटना आज आपण बघितली, रौलट ऍक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड आणि होम रूल लीग. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. उद्या खिलाफत चळवळ आणि महत्वाच्या गांधीजींच्या मोमेंट, उद्या आजच्या लेक्चर मध्ये आपलं गांधीजींचं, ओके, उद्या 13 एप्रिल आहे, आता नका जाऊ पण. ओके ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरमध्ये खिलाफत अँड ऑल सगळं बघू. गांधीजींचं आगमन झालं, काय केलं त्यांनी, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, ठीक आहे, रस्किन अँड ऑल दॅट स्टफ वी विल डिस्कस विथ द हेल्प ऑफ PYQ अनालिसिस अँड यू विल गेट राईट इन्फॉर्मेशन ॲज पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ युअर एक्झाम अँड यू विल गेट, आय होप यू विल स्कोर गुड मार्क्स इन द मॉडर्न हिस्ट्री ॲज आय ॲम टीचिंग टू यू इन दिस मॅनर. ओके, सो थँक्स टू ऑल ऑफ यू. And we will meet tomorrow at 7:30 PM on this time on our channel MPSC Lakshya. So guys, like, subscribe and share. Okay, fine, that's fine. Okay, thanks to all of you. Okay, thanks. Thanks to all of you. Bye.